दूरदर्शन ऑनलाइन न्यूज चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जम्मू काश्मीर मध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट केलं। दहशतवाद्यांनी 3 तासात 3 हल्ले केले। दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 3 पोलिसांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत। उत्तर काश्मीर मधील बारामुल्ला शहरात दहशतवाद्यांनी पहिला हल्ला केला। एका धावत्या बस मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर वर गोळी झाडून दहशतवादी फरार झाले। ही बस श्रीनगरहून सोपार येथे जात होती। सब इन्स्पेक्टर गुलाम मुस्तफावर गोळी झाडल्या। सोपारा जवळ बस थांबून दोन्ही दहशतवादी फरार झाले। गुलाम मुस्तफा यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। दुसरा हल्ला शोपिया जिल्ह्यात झाला। दहशतवाद्यांनी तीन पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला। हल्ला झाला तेव्हा तिन्ही पोलीस पेट्रोलिंग ड्युटीवर होते। तसंच तिसरा हल्ला त्रालमध्ये झाला। त्रालमध्ये दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे। जम्मू काश्मीर मधचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे। या दहशतवादी हल्ल्यातून आम्हाला काश्मीर मधील सद्यस्थितीतील आव्हानांची आठवण होते। आम्ही विविध रंगी वसंत साजरा करत आणि दुसरीकडे आमचे पोलीस मारले जात आहे। शोपिया मध्ये वीरमरण आलेल्या 3 पोलिसांच्या दुःखात सहभागी आहे असं अब्दुल्ला यांनी ट्विट केलं आहे। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमचे नेते व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बॉलिवूड स्टार सलमान खान यांच्यावर निशाणा साधताना त्याला बेवडा साहब असं म्हटलं आहे। दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंवर टीका करताना त्यांना माकडाची उपमा दिली आहे। नारायण राणे माकडासारख्या उड्या मारून या पक्षातून त्या पक्षात जात असल्याचं सांगत लक्ष केलं। महाराष्ट्रात गोमांस बंदी घातली आहे, पण त्याऐवजी दारूबंदी केली असती तर मुंबईत गाड्याखाली सापडून लोकांचे मृत्यू तर टाळता आले असते असं सांगत सलमानला हिट अँड रन प्रकरणावर लक्ष केलं। खासदार ओबीसी यांनी रविवारी सायंकाळी मुंबईतील वांद्रे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवारीसाठी जाहीर सभा घेतली। त्यावेळी ओबीसी यांनी सर्वच प्रस्थापित पक्षांवर व नेत्यांवर टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदीशी जवळ असणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या सध्या सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणावरून त्याला जोरदार लक्ष केलं। सलमान खान एक प्रकारचा बेजबाबदार व्यक्ती आणि बेवडा साहब असल्याचं सांगत टीका केली। ओबीसी यांनी जानेवारी 2014 मध्ये सलमान खानला लक्ष केलं होतं। त्यावेळी ओबीसी यांनी सलमान खानचा जय हो हा सिनेमा न पाहण्याचं आवाहन केलं होतं। जानेवारी 2014 मध्ये सलमान खानने भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन भेट घेतली होती। त्या दिवशी मकर संक्रांतीच्या निमित्तानं सलमाननं मोदींसमवेत पतंग उडवला होता, तसंच मोदींची जोरदार स्तुती केली होती। ओबीसींच्या आवाहनानंतर सलमान खाननं जोरदारवर बिंदास वक्तव्य केलं होतं। व्यक्ती चांगले काम करतो त्याचं गुणगान करणं गुन्हा ठरत नाही, ओबीसी सारख्या लोकांकडे लक्ष न देण्याचं योग्य असतं असं सलमाननं ओबीसींना सुनावलं होतं। तेव्हापासून ओबीसी सलमानवर नाराज आहेत। सलमाननं गुजरातमध्ये जाऊन मोदींच्या मांडीला मांडी लावून मुसलमानांच्या भावना दुखवल्या आहेत असं सांगत जय हो वर बंदी घालण्याची मागणी केली होती। तेव्हापासून सलमान ओबीसी खुन्न सुरू आहे। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडीसह। तोपर्यंत धन्यवाद।